हॅलो एवरीवन, कीप इट सिम्पल इन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आजचा ब्लॉग हा काही डाएट रिलेटेड किंवा फूड आयटम्स रिलेटेड नाही आहे. आजचा ब्लॉग हा कम्प्लिटली वेगळा आहे, कारण आज मी तुम्हाला माझ्या मागे तुम्हाला झाडं दिसत असतील तर आज आपण या झाडांबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे की मी हे सध्या नुकतेच काही होम डेकॉर आयटम्स परचेस केलेले आहेत. ॲक्च्युली होम डेकॉर म्हटलं की त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात, लाईक प्लांट्स येतात, आपण म्हणू शकतो वॉल हँगिंग्स येतात किंवा पेंटिंग्स येतात, खूप काही येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करणारच आहे हळूहळू, कारण नुकतंच मी घराचं इंटिरियर करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ओघानी सगळ्या आणलेल्या आहेतच मी. पण हे मी नुकतंच घेतलं आहे साधारण एक 2-3 दिवसापूर्वी आणि म्हटलं आपण इथूनच सुरुवात करूया. तर आजचा व्लॉग हा आर्टिफिशियल प्लांट्सबद्दल आहे, जे ॲज अन होम डेकॉर आयटम्स म्हणून मी परचेस केलेले आहेत. सगळ्या गोष्टी मी ॲमेझॉनवरनं मागवलेल्या आहेत आणि सगळ्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते. म्हणजे तुम्हाला जर काही आवडलं किंवा घ्यावंसं वाटलं किंवा त्याच्याबद्दल अजून काही डिटेल्स हवे असतील जे समजा मी सांगायला विसरलेच तर ते तुम्हाला चेक करता येते. आर्टिफिशियल झाडं मागवण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू असा आहे की आर्टिफिशियल झाडांना पाणी घालावं लागत नाही, बेसिकली ते मेंटेनन्स फ्री राहतात, त्याची अशी खूप काही लाईक काळजी घ्यावी लागत नाही. एकदा तुम्ही ती लावली व्यवस्थित की विषय संपला, जोपर्यंत ती खराब होत नाही किंवा बाकी काही त्यांना होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती रिप्लेस नाही करावी लागत. सो बेसिकली मेंटेनन्स फ्री राहतात. झाडं वेगळेवेगळे मागवलेत आणि पॉट्स वेगळे मागवलेत. जे काही पॉट्स मागवलेत, 3 सेट मागवला आहे, ज्याच्यासे 3 पॉट्स मागवलेत मी, पॉट विथ पॉट होल्डर. हे जे काही बेसिकली कुंड्या, तर ह्या ज्या कुंड्या आहेत सगळ्या ह्या 3 साईजमध्ये आहेत, लाईक छोटा, मीडियम अँड हा लार्जवाला. तर हे जे काही पॉट्स आहेत हे सगळे मेटलचे आहेत आणि यांना खाली होल्स नाही आहेत आणि होल्डरच्या सोबत आलेले आहेत. वेगवेगळ्या हाईट असल्यामुळे एकतर आपण हे एकत्र ठेवू शकतो ॲज अ सेट, पण मी हे वेगळे ठेवलेत आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे आणलेले. अदरवाईज मी यातला हा जो छोटावाला आहे हा मी माझ्या बेडरूममध्ये ठेवलेला आहे, हा जो मिडलवाला आहे हा मी वरच्या लिव्हिंग रूममध्ये ठेवलेला आहे. माझ्या घरामध्ये 2 लिव्हिंग रूम आहेत, एक ग्राउंड फ्लोअरला आहे जी खूप मोठी आहे, बेसिकली कॉमनवाली जे आम्ही सगळेच वापरतो, आणि जो फर्स्ट फ्लोअरला जो लिव्हिंग रूम आहे जो बेसिकली मी आणि लाईक माझे हजबंड माझे मुलं आमच्यासाठी आम्ही एक वेगळा ठेवलेला आहे, तर तिथे मी हा ठेवलेला आहे. आणि हा जो सगळ्यात मोठावाला आहे हा मी स्टेअरकेसमध्ये म्हणजे बेसिकली जिन्यामध्ये मी ठेवलेला होता कॉर्नर्सला, की काय ठेवायचा बऱ्याचदा प्रश्न पडतो कॉर्नर्सला, तर त्याच्यासाठी मी हे जे सगळ्यात मोठंवाले जे ॲक्च्युली आता कॅमेरामध्ये पूर्ण येत नाही आहे, मी तुम्हाला जेव्हा ते एक्सप्लेन सगळे डिटेल्स करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवते. तर ही जी सगळी झाडं आहेत अमेझॉनवरनं मागवलेली आहेत. 4 वॉल्स म्हणून एक म्हणू शकतो आपण, ब्रँड म्हणू शकतो किंवा त्याची आहेत ही. सगळ्यात पहिले मी हे वालं झाड मागवलं, मला नाव नाही माहिती याला काय म्हणतात. हे पाम ट्री आहे, आर्टिफिशियल पाम ट्री, आणि हे जे आहे हे रबर प्लांट आहे, आर्टिफिशियल रबर प्लांट. तर ही अशी सगळी झाडं जी आहेत ती रिअल लुकिंग फेक प्लांट्स म्हणू शकतो आपण ह्यांना. वेगवेगळ्या हाईटचे पॉट्स आहेत, त्याच्यामुळे झाडं लावताना पण ॲक्च्युली माझा थोडासा गोंधळ झाला, पण झाडं ऑर्डर करताना कारण मी हे वेगळं वेगळं मागवलं, लाईक पॉट वेगळे मागवले आणि झाडं वेगळे मागवली, त्याच्यामुळे जेव्हा झाडं आली तेव्हा मग झाडांच्या हाईटनुसार आपलं पॉट सिलेक्ट करून कोणत्या कुंडीमध्ये कोणतं झाड हे ठरवायला लागतं. सो ऑर्डर करताना ती काळजी घ्या. हे आर्टिफिशियल पाम ट्री आहे, जरी आर्टिफिशियल असलं तरी असं अजिबात वाटत नाही की हे आर्टिफिशियल आहे, हे बऱ्यापैकी रिअल दिसतं. याची हाईट 75 cm आहे आणि ह्याला 21 पानं आहेत. जेव्हा पार्सल आलं तेव्हा पानं त्यांनी व्यवस्थित लावून दिली होती, जशी की बाकीची 2 झाडाची स्टेम आणि पानं ही वेगळी आली होती, त्यांनी सेपरेट पॅकिंग करून दिलं होतं. त्याच्यामुळे जेव्हा सेपरेट पॅकिंग येतं ना तेव्हा ती पानं बऱ्यापैकी व्यवस्थित राहतात. ह्याच्यामध्ये कसं झालेलं, काही पानं फोल्ड झाली होती, पण फेक प्लांट असल्यामुळे एवढा काही फरक नाही पडला, कारण थोडंसं इकडे तिकडे बेंड केल्यानंतर ती पानं जशी होती तशी पूर्वीच्या शेपमध्ये आली, त्यामुळे नुकसान काही नाही झालं. तर हे जे पाम ट्री आहे ते मी सगळ्यात छोट्या कुंडीत लावले. ते दुसरं झाड मी मागवले ते म्हणजे हे पण खूप सुंदर दिसलं मला. मी सगळ्यात पहिले हेच झाड ऑर्डर केलं होतं. तर ह्याची हाईट आहे 65 cm आणि ह्याला 18 पानं आली होती. पानं आणि झाड सेपरेट आलं जसं मी आधी सांगितलं. त्याला हे खूप छान आहे, काहीतरी वेगळं वाटतं आणि हे पण झाड मला खूप आवडलं. बेसिकली मला तिन्ही झाडं खूप आवडली. अशी हाईट
65 सेंटीमीटर्स आहे। तर जे तिसरं झाड आहे तर ते आहे हे आर्टिफिशियल रबर प्लांट। किती खरं वाटतंय बघताय ना तुम्ही, की पानं सुद्धा असं वाटतंय की अगदी खरी आहेत। 21 पानं आलेली याला, आणि हा जो वरचा कोन आहे हा निघतो। सगळी पानं एकमेकांपासून पूर्ण स्टेमपासून वेगळी होतात, आणि हा जो वरचा कोन आहे हा पण असा त्यांनी सेपरेट दिलेला, तो मी लावलाय। याची हाईट 75 सेंटीमीटर्स ऍक्च्युअली, पण झाड क्वालिटी वाईज खूप छान आहे। आणि तिन्ही झाडांची स्पेशालिटी ही आहे की पानं वेगळी होतात, त्याच्यामुळे आपल्याला क्लीन जरी करायची झाली, पुसायची झाली, तरी सुद्धा आपण एक एक पान काढून व्यवस्थित पुसून पुन्हा आहे तसं लावू शकतो। त्याच्यामुळे क्लिनिंगला सुद्धा खूप सोपं आहे। आणि ह्या सगळ्या झाडामध्ये मी असे हे काय म्हणतात आपण डेकोरेटिव्ह सगळे असे स्टोन्स ठेवलेले आहेत। ॲक्च्युली हे रुईनी ठेवलेत, तिला जसे ज्या कलरचे जिथे कुठे ठेवायचे होते तसे तिने ठेवलेले आहेत। आणि कुठल्याच अँगलनी आपल्याला असं वाटत नाही की ही झाडं खोटी आहेत। पानांमध्ये पण तुम्ही बघू शकता की हे खालची पानं डार्क आहेत, हे मध्येच एक लाईट शेडचं पान आहे, ही कोवळी पानं म्हणून एकदमच लाईट शेड, आणि साईज वाईज सुद्धा बाकीच्या पानांपेक्षा ही वरची पानं आहेत ही साईजला छोटी आहेत। याच्यामध्ये पण तेच आहे, वरची पानं छोटी आणि खालची पानं मोठी। इथे पण त्यांनी ऍक्च्युली हे त्यांनी अरेंज करून दिलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी काही छेडछाड नाही केलेली, जसं होतं तसंच ठेवलंय। तर याच्यामध्ये पण लाईट शेड, एकदम डार्क शेड, लाईट शेड आणि थोडीशी मीडियम शेड, अशा तीन शेडमध्ये ही पानं आहेत। ही झाली लिव्हिंग रूम मध्ये ठेवण्याची झाडं, किंवा बेसिकली लिव्हिंग रूम किंवा ऍज अन इनडोअर आपण आपल्या बेडरूममध्ये लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकतो अशा गोष्टी। आणि अजून दोन झाडं मी मागवली, ती म्हणजे बाथरूममध्ये ठेवण्यासाठी। तर सगळ्यात पहिलं हे जे ही दोन झाडं मागवलेत मी, तर हे जे दोन्ही पॉट आहेत हे मी स्वतः आणलेले आहेत, आणि मी फक्त झाडं अमेझॉनवरनं ऑर्डर केलेली आहे। ह्या दोन्हीच्या लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। हे जे छोटूसं आहे असं आम्ही माझ्या मुलीच्या बाथरूममध्ये ठेवण्यासाठी मागवले, आणि हे आर्टिफिशियल सक्युलंट मागवलेलं आहे मी। साईज वाईज म्हणाल तर खूप मोठा नाही आहे, पण पॉट जर तुमचा एवढा छोटा असेल या साईजचा, तर मग त्याच्यासाठी हे एकदम परफेक्ट आहे। दिसायला खूप सुंदर दिसतं आणि खरं वाटतं, म्हणजे त्याचे शेड्स वगैरे तुम्ही बघू शकाल, असे डिफरंट डिफरंट शेड्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे हे खूप म्हणजे अगदी खरं झाड आहे असं वाटतं। सगळी जी झाडं आहेत मागची जी तुम्ही बघाल, तर ह्याचे रंग प्रत्येक ह्याचे पानाचे, म्हणजे 2 ते 3 शेडमध्ये पानं आलेली आहेत। लाईक रबरचं झाड सुद्धा जी खालची मोठी मोठी पानं आहेत ती डार्क ग्रीन कलरची आहेत, जो मिडलवाली आहे ती थोडीशी लाईट ग्रीन आहेत, आणि जी सगळ्यात टॉपला आपण जी कोवळी पानं म्हणतो ती एकदम लाईट कलर, अशा 3 शेड्समध्ये सगळ्या झाडाची पानं आलेली आहेत। म्हणजे इथे पण तेच लाईक डार्क ग्रीन, लाईट ग्रीन आणि एकदम कोवळी पानं म्हणून त्यांनी जी दिलेत, म्हणजे शेड व्हेरिएशन्समध्ये दिले, त्यांची साईजही छोटी आहे। म्हणजे जी मोठी मोठी जून पानं आहेत ती खाली लावायची, थोडा लाईटर शेड मध्ये आणि एकदम लाईट शेड आहे तर एकदम टॉपला जी छोटी पानं आहेत, असं अशा सिक्वेन्सनी ती लावायची। म्हणजे झाड एकदम खरं आहे असं वाटतं। जे दुसरं आमच्या बाथरूममध्ये ठेवायला जे मी हे कॅक्टस मागवलं, हे पण अगदी खरं, अगदी ह्याला काटे वगैरे सुद्धा आहेत असं वाटतं। हे काटे पण त्यांनी ऑब्व्हियसली फेक झाड आहे, पण टोचत नाहीत अजिबात, पण असं वाटतं की हे खरं झाड आहे, हे खरं कॅक्टस आहे। अशा दोन गोष्टी मी बाथरूमसाठी मागवल्या। फक्त 3-4 कुंड्या तुम्ही घरात ठेवल्यानंतर घराचा पूर्ण लुक चेंज होतो। ह्याच्यामध्ये ॲक्च्युली खूप सारे तुम्हाला ऑप्शन्स मिळतील जर तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तर। ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल बनाना ट्री आहे, आर्टिफिशियल बोन्साय मिळतात, आर्टिफिशियल चाफ्याची झाडं आहेत, गुलाबाची आहेत, बरंच काही आहे, खूप सारे ऑप्शन्स आहेत। तुम्हाला काय हवं, कसं हवं, त्याच्यानुसार आपण सिलेक्ट करू शकतो। आता राहिली गोष्ट की ही झाडं कशी लावायची किंवा कशात लावायची, तर मी ही झाडं कोकोपीटमध्ये लावलेली आहेत। आपण लोकल जे रोड साईड जे झाडंवाले वगैरे जे असतात किंवा नर्सरी वगैरे असते, अशा ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला या गोष्टी इझिली अवेलेबल होतात। किंवा तुम्ही अर्धी माती भरून त्याच्यावरती थोडंसं लाईक अर्धी माती अर्ध कोकोपीट असं करून त्याच्यामध्ये झाड लावू शकता। आणि मग वरती डेकोरेशनसाठी जसं मी आर्टिफिशियल हे असे वेगळे स्टोन वगैरे ठेवलेत त्याच्यामध्ये की छान दिसावं, ह्याच्यामध्ये मी हे 3-4 शेडचे आणले, ब्लू
टर्कॉइज, व्हाईट, ब्लॅक असे वेगळ्यावेगळ्या कलरचे आणलेत मी. तर ते ठेवून दिलं की तेवढंच छान एकदम कुंडी पण अट्रॅक्टिव्ह दिसते. हातीमुळे काय वाटत ना, तरी झाड जरी खोटं असलं ना तरी बघणाराला बघता क्षणी लगेच एका मिनिटात कळत नाही की हे झाड खरं आहे की खोटं आहे. ह्याला अजून एक ऑप्शन म्हणजे आपण पीओपी मध्ये सुद्धा ही जे आर्टिफिशियल झाडं बसवू शकतो. फर्म बसतात ना, प्रॉब्लेम असा आहे ना की एकदा आपण पीओपीत बसवलं की ते फिक्स होऊन जातं. मग आपल्याला ना कुंडी बदलता येते ना झाड बदलता येतं, त्यामुळे मग ते फिक्स होऊन जातं. मला झाडांच्या हाईटचा अंदाज नाही आला त्याच्यामुळे मी मोठ्या कुंडीत मीडियम साईजचं झाड लावलेलं, कारण ते आधी आलं होतं. नंतर आलेलं झाड खूप मोठं निघालं, मग मला कुंडी बदलायची होती तर ते मला इझिली करता आलं. मी जस्ट आधीचं झाड काढलं आणि त्याच्यामध्ये हे मोठं झाड लावलं, म्हणजे असं काही फार त्रास नाही झाला. काही दिवसांनी बाबा वाटलं की ही झाडं वेगळ्या कुंडीमध्ये शिफ्ट करावी, याच्यामध्ये मला काही वेगळं लावावं असं वाटलं. तर ते इझिली होऊ शकतं जस्ट पीओपीमध्ये आपण फिक्स न केल्यामुळे. तर हा पण एक इझी ऑप्शन आहे. डेकॉरची सुरुवात, होम डेकॉर आयटम्स मला शेअर करायचं होते तुमच्यासोबत. ही माझी थोडीशी 3-4 जी काही झाडं मी मागवली होती. जेवढं बघेल, जेवढं आपण सर्च करू ते कमीच पडतं, इतके ऑप्शन्स अवेलेबल आहेत. व्हिडिओ आवडला तर आठवणीने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच काही नवीन नवीन आयटम्स जर काही मी नवीन गोष्टी घेत जाईल किंवा अजून काही नवीन असेल माझ्याकडे सांगायला तर मी तशा गोष्टी मी शेअर करेन तुमच्यासोबत. आजचा हा माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला मनापासून, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. असेच माझे पुढचे जे काही व्हिडिओज येतील तर त्यासाठी बेल आयकॉन आठवणीने दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमच्याकडून एखादाही माझा व्हिडिओ मिस नाही होणार. आजच्यासाठी आपण इथे थांबूया, पुढे भेटूया आपण असंच काहीतरी इंटरेस्टिंग विषय घेऊन.